मित्र पावन अंतरवाली सराटी मराठा आरक्षण कीर्तन महोत्सवातील आजची ही आपली 197 क्रमांकाची कीर्तन सभा म्हणजे माझी 98 तर खऱ्या अर्थाने देवाच्या दरबारामध्ये येण्यासाठी बरका गिरी बाबा भक्ताला किती प्रतीक्षा करावी लागते आज मला या ठिकाणी कळालं की माझा कीर्तन सेवेसाठी 197 क्रमांक लागला 97 झाले माझा 98 क्रमांक इथं का 197 क्रमांक माझा लागला त्याचं कारण नाही त्याचं कारण एकच आहे इथं वशिला चालत नाही इथं वशिला चालत नाही इथं सेवा इथं निष्ठा इथं प्रामाणिकपणा या अंतरवाली सराटीच्या दरबारामध्ये चालत वशिला सगळ्या ठिकाणी चालतो वशिला या शब्दाचाच अर्थ काय वय नसताना शिकलेलं नसताना लायकी नसताना जिथं काम होत त्याला काय म्हणतात वशिला पण जगाच्या पाठीवर महाराष्ट्रामध्ये हे अंतरवाली सराटी नावाचं गाव खऱ्या अर्थाने अंतरवाली सराटी म्हणजे आता ब्रँड बनलंय महाराज महाराष्ट्रामध्ये एकही मोबाईल नसेल त्या मोबाईलमध्ये अंतरवाली सराटी नावाचं गाव गेलं नसेल खऱ्या अर्थाने या गावाने क्रांती केली बघ महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अंतरवाली सराटी या गावाच्या नावाचा अर्थच खूप गोड आहे बसल्या बसल्या थोडस चिंतन केलं माझ्या बुद्धीप्रमाणे बरं अंतरवाली म्हणजे अंतर बर का अंतर काय केलं या अंतरवाली गावाने जो मराठा मराठी समाजामध्ये जो मराठी बांधवांमध्ये जो मराठी बांधव विखुरला होता त्यांच्यामध्ये अंतर पडलं होतं मतभेद वाढले होते त्या मराठी समाजाला एकत्रित करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हतं नवे नवे एकमेकाची ताटातूट कशी करता येईल हा सर्वांचा प्रयत्न होता पण आपल्या अंतरवाली सराटी गावाने असा योद्धा दिला असा क्रांतिकारक दिला त्या क्रांती सूर्याने सगळा मराठी समाज एकत्र मराठ्यांचा वाली अंतरवाली सराटीमध्ये तयार झाला म्हणून या गावाचं नाव अंतरवाली इथं आता तुम्ही तर कीर्तन ऐकून तसे कंटाळले असणार रोज पण आता काय तुमचा कधीच बिघडवून टाकला असता खऱ्या अर्थाने तुमच्या गावाला मनापासून खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजे आज समाजामध्ये जर आपण काही प्रवर्ग पाहिले बर का तर निव्वळ स्वार्थ ठेवून जगणारी माणसं आहेत समाजामध्ये माझा बाली माझा बाल्या माझी बाली माझा घर प्रपंच याच्यासाठी रात्रंदिवस झगडणारी माणसे पण निस्वार्थ काम करणारे आपल्या परिवाराचा विचार न करता आपल्या लेकरा बाळाचा विचार न करता समग्र तारुण्य समाजासाठी समर्पित करणारे
आमचे बंधू मनोज दादा जरांगे पाटील. हा त्याग सोपा नाही बाबा, हा त्याग सोपा नाही. आपण रोज फिरतो महाराष्ट्रभर, रोज फिरतो दादा. घर सोडून जात असताना चार वेळेस बायकोला म्हणतो, येतो ग, येतो ग, येतो ग. बाईक मेले आमचे बंधू जरांगे पाटील दादा, ओ किती दिवसापासून घर सोडलंय. हा सामान्य त्याग आहे बर, हा त्याग तर आहेच, म्हातारपणातील त्याग नाही. हा त्याग जो आहे तारुण्यातील त्याग आहे. म्हातारपणी तर कुणी त्याग करेल, खाता का हो फुटाने? नाही नाही मला आवडतच नाही. अरे तुला दातच नाही तर बाबा काय खाशील रे, तुला दातच नाही तर काय खाशील. पण आमच्या मनोज दादाचा त्याग तारुण्यातील त्याग आहे, म्हणून या देशाने महाराष्ट्राने त्यांच्या त्यागाची नोंद घेतली. विठ्ठल अरे ज्या वेळेला 2023 चा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला 2024 चा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला आमच्या मनोज दादांचं नाव घेतल्याशिवाय, अंतर्वली सराटीचं नाव घेतल्याशिवाय त्या इतिहासामध्ये इतिहास पूर्ण होणार नाही. हा अंतर्वली सराटीने केलेला क्रांती आहे, हा अंतर्वली सराटीने केलेला इतिहास आहे. त्याची ओळख सांगत असताना किंवा या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जी पूजा झाली ती त्यागाची पूजा झाली. आज आमच्या बंधूंचे मधून मनोज दादांचा एवढा मराठी समाजच नाही तर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढाही समाज आहे तो त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्याकडे देव म्हणून पाहतोय. याच कारण काय आहे? काय कारण आहे? याच कारण हे कि त्यांच्या जीवनातील त्याग आणि तो त्याग तारुण्यातील त्याग आहे. म्हातारपणी केलेला त्याग याची इतिहास नोंद घेत नाही, तारुण्यात केलेल्या त्यागाची इतिहास नोंद घेतो. विठ्ठल विठ्ठल आणि या देशामध्ये आजपर्यंत जी पूजा झाली, या देशाने जो गौरव केला तो त्यागाचा गौरव केला, भोगाचा गौरव नाही केला. या देशामध्ये आजपर्यंत भोगवादी लोकांची पूजा झाली नाही. ते कितीही मोठे असू द्या, कितीही सामर्थ्यवान असू द्या, कितीही शक्तिशाली असू द्या, भोगवादी लोकांची पूजा झाली नाही. आजपर्यंत महाभारत असेल, रामायण असेल, संत वाङ्मयामध्ये आजपर्यंत जी पूजा झाली फक्त त्यागाची पूजा झाली. भोगवादी शक्ती कितीही मोठी असू द्या, रावणाची मंदिर नाही, हिरण्यकशिपाची मंदिर नाही का? धीरूभाई अंबानी हे त्यांच्यापेक्षा कितीतरी श्रीमंत माणसं झाले पण त्यांची कुणी मंदिर बांधली नाही. पण आजपर्यंत जी पूजा झाली ती त्यागाची पूजा झाली. म्हणून तर माझ्या रामप्रभूचं 500 वर्षांनंतर सुद्धा मंदिर झालं याचा अर्थ जीवनातून त्याग. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही मंदिर नाही. पण ऐका, एवढा मोठा त्याग होता पण प्रत्येक हिंदू माणसाच्या हृदया हृदयामध्ये जे एक मंदिर बांधलंय त्याचं नाव राजा छत्रपती शिवाजी महाराज. बोलणं सोपं आहे महाराज पण करणं खूप अवघड आहे. त्यात काय होतंय मी बी करीन, उभा करून पाय. दादांनी मागही जवळजवळ किती दिवस
किती दिवस केलं? उपोषण. 17 दिवस आणि 9 दिवस उपवासी राहिले. आता 13 दिवस. साधा त्याग आहे, सोपं नाही. आपण 2 तास जेवण जर लेट झालं, तांब्या फेकून मारतो महाराज बाईक कधी वाटणार. दादा इतक्या दिवस झाले उपोषण करतात, साधा त्याग नाही त्यांच्या जीवनात. आणि काय निष्ठा आहे त्यांची आपल्या समाजाविषयी, भावना आहे आपली समाजाविषयी, त्यागी जीवन आहे. तुम्हाला सांगितलं बघा, आजपर्यंत जो इतिहास झाला, ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याग केला, त्याच सत्पुरुषाचा इतिहास झाला. आज रामप्रभूच 500 वर्षानंतर गिरीबाबा मंदिर झालं का? रामप्रभूचा जो त्याग आहे तो तारुण्यातील त्याग आहे. जप ते राम ब्याई घर मनोज दादांचा इतका आदर. माईक बदलता का? मध्ये विठ्ठल विठ्ठल महंत परमपूजा आदरणीय गुरुवर्य शिवाजी बाबा या ठिकाणी अनेक वेळेला आले आणि ते कीर्तनाच्या माध्यमातून म्हणाले, काय जरंगे पाटील हे आमच्यासाठी समाजासाठी संतच आहे. खरंच संत आहे जो समाजासाठी जीवन जगतो, जो दुसऱ्यासाठी जीवन जगतो, तो व्यक्ती असू शकत नाही, तो संतच असतो, सत्पुरुष असतो. हे निस्वार्थी जीवन आहे. आणि काय बिघडलं संत म्हटलं म्हणून आणि देव म्हटलं म्हणून? ज्याची त्याची भावना आहे. दादांची मुलगी म्हणाली, काय कि माझ्या पप्पाने देवाला सुद्धा या ठिकाणी आणलं. तू काही लोकांनी प्रश्न केला त्याच्यावर, देवाला कुठं आणलं? आम्ही तर पाहिलं नाही तिथं देव. आज मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, शिरूर तालुक्यामध्ये नारायणगड जे दैवत आहे, त्या नारायणगडावर बसणारे महंत हे मराठा समाजासाठी आमचे परमपूज्य आदरणीय महंत गुरुवर्य शिवाजी बाबा या ठिकाणी अनेक वेळेला आले. याचा अर्थ काय? इथं साक्षात देव आला. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने एकत्रित आलाय आणि दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे. याच कारण काय आहे?
दादाने तेवढे समाजासाठी जीवन समर्पित केलंय, तेवढा त्याग केलाय, नाहीतर या कलियुगामध्ये भ्रष्टाचाराच्या दुनियामध्ये आणि त्याच्यामध्ये पाटील लोक सगळी एकत्रित येणं एवढं सोपं नाही. कोण कुणाला विचारत नाही महाराज, तू एका पाटील, मी तुझ्यापेक्षा मोठा पाटील, एकशे एक बडकर महाराज. पण आमच्या मनोज दादासारखी शक्ती निर्माण झाली, सगळा मराठी बांधव एकत्रित आणला, एका छत्राखाली आणला, हे आमच्या मनोज दादाने केलेली क्रांती आहे. का शक्य झालं निस्वार्थ काम आहे, कुठल्याही प्रकारचा लोभ नाही. नाही तर समाजामध्ये आपलंच बरं व्हावं असं म्हणतात, देवा सगळ्याच चांगलं कर, पण ते माझ्यापासून सुरुवात कर कामाची. चॅनल सुद्धा आहे कीर्तन शूटिंग करण्यासाठी. सगळ्या मराठी तमाम बांधवांना सांगतो दादानो, इतका निस्वार्थ माणूस जन्माला येण्यासाठी आपल्या देशाचं तालुक्याचं गावाचं पुण्य असावं लागतं, त्यावेळेला असा निस्वार्थी माणूस निर्माण. नाहीतर आजच्या काळामध्ये माझं मलाच, माझ्या भावाचं मलाच, साऱ्या गावाचं मला, असे माणसं आहेत महाराज. पण आमच्या दादाचं निस्वार्थ एवढं कार्य की त्या कार्याने सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी उसंबळून वाहतोय. निस्वार्थ काम करणं एवढं सोपं नाही, याचं कार्य एकच आहे, याचं कारण एकच आहे, त्यांच्या अंतकरणामध्ये समाजाप्रती असणारी निष्ठा. माझ्या मराठी बांधवांच्या गोर गरीब मुलांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांची गरिबी हटली पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे, त्यांना चांगल्या पदावर रुजू होता आलं पाहिजे, हा शुद्ध हेतू दादाच्या अंतकरणामध्ये. निष्ठा, आणि बघा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना निष्ठा अतिशय महत्वाची आहे. कुठलंही क्षेत्र असू द्या, निष्ठा जर नसेल तर ते काम करणं शक्य नाही. निष्ठा असली पाहिजे. आज समाजामध्ये निष्ठा नाही महाराज, काही लोक तर असे चॅप्टर आहेत, सकाळी पाहिलं तर घडीमध्ये दिसतात, दुपारी पाहिलं तर कमळामध्ये दिसतात, पाहिलं तर धनुष्यबाणच त्यांच्या हातात. काय निष्ठा आहे महाराज? आपण एखाद्या व्यक्तीकडे फार प्रेमाने पाहावं, आदराने पाहावं. काय हो, काय सुंदर गण लावलाय तुम्ही, काय हो, काय सुंदर गळ्यामध्ये तुमच्या माळ आहे, काय सजन तुम्ही दिसता. त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहेत. म्हटले का, बघा तुमचे मालक काय सुंदर दिसतात, काय सज्जन दिसतात. ती माऊली सांगते, बाबा त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. ते कीर्तनाला जरी गेले तरी एखाद्याचे नवीन चप्पल कुठे ठेवलेली पाहतात आणि घरी घेऊन येतात, त्यांच्या दिसण्यावर काय जात. आज समाजामध्ये काही लोक पाहिले तर एवढे प्रामाणिक पाहायला भेटतात महाराज, या मंदिराच्या बाहेर सूचना लिहून ठेवाव्या लागतात, काय घनश्याम महाराज, पादत्राणे बाहेर काढा. ती बाई म्हणते, बाबा त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. त्यांची जर कारकिर्दी सांगायला गेले, ते दिसायला तसे दिसतात पण असायला तसे नाही. म्हणले का, त्यांची कारकिर्दी फार मोठी आहे. म्हणले काय, ते दुसऱ्याच्या संडास बाथरूम समोर उभे राहिले, फोटो काढले आणि लोकांचे 12-12 हजार रुपये त्यांनी उचलून आणले. असा समाज, अशी निष्ठा, निष्ठा असावी लागते दादांना.
आमच्या मनोज दादांच्या अंतकरणामध्ये काय निष्ठा आहे, काय आपुलकी आहे, काय भाव आहे समाजाप्रती. रायबाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले होते. म्हणले, राजा माझ्या एकुलत्या एक पोराचं लग्न आहे, माझ्या रायबाचं लग्न आहे, ही घ्या पत्रिका, तुम्हाला यावं लागतं लग्नाला. राजे, राजाने सांगितलं, तानाजी मला लग्नाला येता येणार नाही, तुला काय लागेल ते घेऊन जा, पण मला लग्नाला येता येणार नाही. तानाजी मालुसरे विचारतायत, का राजा काय येता येणार नाही? अरे माझ्याकडे एका फार मोठ्या लग्नाची जबाबदारी आहे, माझ्याकडं कोंढाण्याचं लग्न लावण्याची काय आहे जबाबदारी आहे, तो कोंढाणा घ्यायचा आहे. आई साहेबांचं सांगणं आहे आम्हाला तसं, मला नाही येता येणार, मला माफी असावी. तानाजी मालुसरेने आपल्या हातातील ती पत्रिका फेकून द्यावी आणि छत्रपती शिवाजी राजांना सांगावं, महाराज जनतेचा राजा जर हातामध्ये तलवार घेऊन लढण्यासाठी जात असेल तर हा तानाजी मालुसरे सुद्धा आपल्या पोराच्या लग्नामध्ये वरबाप म्हणून मिरणार नाही, ह्याला म्हणतात निष्ठा. आणि त्याच्यापेक्षा आमच्या मनोज दादांची काय कमी निष्ठा आहे, तेवढ्याच ताकदीची तेवढ्याच तोला मुलाची निष्ठा या समाजाप्रती आहे, लक्षात ठेवा. तेच वाक्य महाराज, काही वेगळं नाही बरं का, तुम्हाला सर्वांना पाठवते. भर सभेमध्ये ज्यावेळेला आपल्या अंतरवाली सराटीमध्ये सभा झाली, वाघासारखी दरकारी आमच्या दादांनी मारली, सांगितलं, अरे आपल्या सौभाग्यवतीला आपल्या पत्नीला सांगितलं, माझी काळजी करू नको, आलो तर तुझा आणि गेलो तर या समाजाचा. काय कमी वाक्य, तेवढ्यात तोला मोलाचं, तेवढ्यात ताकदीचं वाक्य आहे. आणि नुसतं बोलणं नाही, तसं कार्य सुद्धा आहे, तसं करणं सुद्धा आहे दादांना. पण समाजामध्ये एखादा माणूस चांगलं काम करत असल ते लोकाला देखत नाही महाराज, पाहत नाही. एखादा माणूस चांगला काम करायला लागला की लोक त्याची निंदा नालास्ती, त्याचं रेकॉर्ड कसं खराब करता येईल, त्याचं सिव्हिल कसं खराब करता येईल याचा प्रयत्न करतात. पण चांगलं काम करणाऱ्या माणसाने कधीच थांबायचं नसतं, आपलं काम चालू ठेवायचं असतं. एखादा हत्ती चालला की कुत्री त्याला भोगत असतात, पण हत्तीने त्याच्याकडे पाहायचंच नसतं, पाहायचं नसतं, ते भुंकून भुंकून शेवटी त्याचं तोंड दुखत असतं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, चांगलं काम करणाऱ्याला आजपर्यंत समाजामध्ये त्रास झालेला आहे आणि दादांना सुद्धा काही माणसं त्रास देण्याचं काम करतायत, त्रास देण्याचं. आजपर्यंत जगाचा इतिहास घड्या, जो चांगल्या मार्गाने चालला आहे त्याला त्या मार्गाने जाऊ देत नाहीत लोक, सन्मार्गाने जाऊ देत नाहीत, चालू देत नाहीत, काटे टाकण्याचं काम करतात, त्रास देण्याचं काम करतात. आणि आजपर्यंत तुम्हाला सर्वांना माहित आहे, आणि ते त्रास देणारे माणसं फार दूरची असतात असं नाही महाराज. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, स्वराज्य स्थापन करायचं होतं, पण त्याच्या मधीलच छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे परकीय नव्हते, स्वकीय होते, त्याच्यामध्ये जावडीचे मोरे होते, फलटणचे निंबाळकर होते, जवळचेच होते. धर्मवीर संभाजी राजांना औरंगजेबाकडे कैद करण्यासाठी दुसरे कोणी नव्हते कैद करून देणारे, त्यांचे जवळचेच होते, मेहुणेच होते त्यांचे. म्हणून चांगलं काम जर एखादा करत असेल ना दादांनो, त्याला माग खेचण्याचं काम माणसं करत असतात,
पण चांगलं काम करणाऱ्या माणसाने कधी थांबायचं नसतं. विठ्ठल विठ्ठल याचं कारण एक आहे, अरे जो मेहनत करता है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, और निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बिक जाती है. विठ्ठल विठ्ठल आता ते बोलावं की नाही महाराज म्हटले तसलं काही वादात्मक बोलू नका, पण जे काही खरं आहे ते मी तर सांगणार आहे. आता एक महाराज स्वतःला ते म्हणून घेत आहेत, आम्ही तर त्याला महाराज म्हणून कधी पाहिलं नाही. मी या वारकरी संप्रदायामध्ये दादा 15 वर्षापासून कार्यरत आहे, वयाच्या 15व्या वर्षापासून याच्यामध्ये मी आहे. अनेक महाराज मंडळी पाहिले, पण जो असं चुकीचं विधान करतोय त्या तो महाराज मी कुठंच पाहिला नाही. आणि तो महाराजच नाही, दादा म्हणले तसं तो हाकता हाकताच कुठंतरी महाराज झालेला दिसतो. मला सांगा, एखादा चांगला माणूस काम करत असेल ना दादानं, तो व्यक्ती दादा सहज बोलून गेले. आणि काय दादांनी काय कोण्या संतांचं नावही घेतलेलं नाहीये, आणि मीडियावाल्याने त्याला खूप उचलून धरलं बरं, खूप उचलून धरलं. आणि ते मला असं वाटतंय आता दादा माझं काम नाही, ते दादाचं काम आहे, ते दादा बोलतीलच. पण त्याचं नाव काय, बारसकर, तर दादाने सांगितलं बारसकर. स्वतःला महाराज म्हणून घेतो, 15 वर्ष झालं गिरीबाबा मी कीर्तन करतो. जरांगे पाटलाचे बंधू म्हणून कीर्तन माझं युट्यूबला 2-3 लाख लोकांनी पाहिलं. कधी पाहिलं? जरांगे पाटलाचे बंधू गोपीनाथ महाराज जरांगे पाटील चे आजे बारसकर याचं कीर्तन कुठे युट्यूबला नाही, कुठल्या फेसबुकलाही नाही, त्याला 4 सुद्धा व्ह्यूज आहेत का नाही कुठल्या ह्याला मला माहीत सुद्धा नाही, तेवढं नाहीतच. पण या 2 दिवसात सगळं सोशल मीडिया त्याच्या पाठीमागे. हे बघा, एकदा माणसाला चांगलं कार्य करून मोठं होता येतं, आणि हे चुकीचे असे विधानं बोलून मोठं बनण्याचा प्रयत्न करतात. पण हे मोठं बनणं हे दीर्घकाळ टिकणार नाही, हे दीर्घकाळ टिकणार, हा मोठेपणा दीर्घकाळ नाही. दगडावर कोरलेली रेत पोसवणं एवढं सोपं नाही बरं. आता दादांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे जवळचे होता, हा जवळचा आहे की नाही मला हे बी माहीत नाही, का माहीत नाही त्याचं कारण तो दिसलाच नाही कधी. महाराजांना विचारलं तो दिसलाच नाही कधी. आणि म्हणतो मला जरांगे पाटलांबद्दल सगळं माहीत आहे, आमच्या ताईबद्दल सुद्धा तो चुकीचं विधान बोलला. म्हणले की ते जरांगेंची मुलगी म्हणाली काय की आमचे पप्पा देवाला झुकवतात, देव इथं आलायस ना महाराज, ती मुलगी आहे आणि आपल्या बापाप्रती वडिलाप्रती तिचा तो भाव आहे. लहान लेकराचं कशाला हे मनावर घेतलं पाहिजे महाराज. काहीतरी चुकीचे विधान बनवून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे, पण त्याला यश मिळणार नाही. त्याच्या काकडाही पाठ आहे की नाही, त्याचा हरिपाठही पाठ आहे की नाही, तो धोत्रावर नसतो पॅन्टवर. महाराज म्हणला की तो धोत्रावर असला पाहिजे. कशाचं महाराज आणि कशाचं काय महाराज, पण हे फार चुकीचं आहे. त्याला मराठी बांधव कधी माफ करणार नाही. आणि या पैशासाठी याच्यासाठी असे गलिच्छ काम चुकून कुणी करू नये दादा. समाज त्यांना कधी माफ करणार नाही, आणि त्यांना कधी मोठंही होऊ देणार नाही, कधीच मोठं होऊ देणार नाही. म्हणून ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. मोठं तोच माणूस होतो,
प्रतिष्ठा त्यालाच म्हणता येते. कुणाला? ज्याच्या ठिकाणी धर्माविषयी निष्ठा आहे, समाजाप्रती निष्ठा आहे, त्यालाच प्रतिष्ठा मिळते. निष्ठा या शब्दाचा अर्थ काय? जी प्रतिष्ठा माणसाची वाढवते तिला निष्ठा म्हणतात. निष्ठा ही माणसाची प्रतिष्ठा वाढवत असते आणि ती आज दादांच्या ठाईत ती निष्ठा आहे. म्हणून दादांचं नाव अंतरवाली सराटीत नाही, आंबड तालुक्यात नाही, जालना जिल्ह्यात नाही, बीड जिल्ह्यात नाही, देशभरात मनोज दादांचं नाव गाजत. निष्ठेने काम करणार. तुकोबाराय सांगतात, बाबांनो कुठलंही काम करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना, देशाची भक्ती करत असताना, समाजाची सेवा करत असताना, भक्त म्हणायचं कोणाला बाबांनो? त्याच्या ठाई त्याच्या प्रति भगवंताविषयी अंतकरणामध्ये निष्ठा आहे, देशाविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये निष्ठा आहे, खऱ्या अर्थाने तोच भगवत भक्त आहे. त्याचं उत्तर मागणं जीवनामध्ये जीवन जगत असताना, एखादं कार्य करत असताना निष्ठा अतिशय महत्वाची आहे. समाजाची सेवा करतात, निष्ठा असली पाहिजे. देशाची सेवा करतात, निष्ठा असली पाहिजे. भगवंताची सेवा करतात, निष्ठा असली पाहिजे. आमच्या मनोज दादाकडे पाहिलं, ज्या वेळेला आमच्या गिरेबाबाने मला या सेवेचं आमंत्रण दिलं, मला भगतसिंगाची आठवण आली. भगतसिंगाचं 13 वर्षाचं वय होत आणि 13 वर्षाचं वय असताना जालियनवाला बाग हत्याकांड झालं. ज्या वेळेला इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या, जसं इथं गोळ्या मारल्या ना या सरकारने 2 ठिकाणी गोळ्या मारल्या, आळंदीला एकदा मारल्या आणि इथं एकदा मारल्या. सरकार एक जीव घेणं सरकार काही कळायला तयार नाही. इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या ज्या वेळेला संपल्या, त्यावेळेला हिंदुस्थानी मरण थांबले होते. रक्ताने सगळी माती भिजली होती. एक माईमाऊली जशी इथं आहे, गोळ्या घुसल्या, रक्ताने माखली होती बिचारी, रक्ताने सगळी माती माखली होती. त्यावेळेला भगतसिंग 13 वर्षाचं वय घेऊन, एका भिंतीचा आधार घेऊन त्या भिंतीच्या आडोश्याला उभे होते. इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या, त्यावेळेला हिंदुस्थानी मरण थांबले होते आणि भगतसिंग ती रक्ताने माखलेली माती भगतसिंगाने आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्या छातीला लावली आणि सांगितलं, मा काळजी करू नको, एक दिवस बदला घेईल. भगतसिंग मोठे होतात. एक दिवस भगतसिंगाची आई भगतसिंगाच्या हातामध्ये 50 रुपयाची नोट देते. दादा आवाज कमी करा.
आणि सांगते भगत हे घे 50 रुपये. भगतसिंग विचारतायत मा कशासाठी हे 50 रुपये. म्हटले जा याचा बाजार करून आण. म्हटले कशासाठी आई बाजार? अरे तुला पाहायला पाहुणे आलेत, तुला पाहायला पाहुणे आलेत. पाहुणे आली याचा अर्थ काय आई? अरे तुझं लग्न करायचंय. भगतसिंग त्या 50 रुपयाच्या नोटेकडे पाहतात आणि मनामध्ये विचार करतायत या 50 रुपयाचा जर मी बाजार करून आणला आणि पाहुणे जेवले आणि पाहुण्याने मला पसंत केलं तर मला लग्न करावं लागेल. लग्न केल्याच्या नंतर मला देशाची मातीची सेवा करता येणार नाही, मला बाईची सेवा करावी लागेल. भगतसिंग त्याच 50 रुपयाचा फायदा घेत आहेत आणि स्वातंत्र्य क्रांतीच्या लढ्यामध्ये भगतसिंग सामील होत आहेत, स्वातंत्र्य क्रांती करतायत, हजारो इंग्रजांना संपवतायत आणि इंग्रज भगतसिंगाला पकडतायत आणि लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगाला अटक करतायत आणि भगतसिंगाला 8 दिवसांनी फाशीची शिक्षा फरमावली जाते. हे भगतसिंगाच्या घरी कळतं. भगतसिंगाची आई, भगतसिंगाची बहीण भगतसिंगाला भेटण्यासाठी जाते. जसं आमच्या मनोजदांना भेटण्यासाठी त्यांची आई, त्यांची बहीण इथं या ठिकाणी येत होते. आणि काय त्याग हो समाज जीवनात. दादा म्हटले आता मी ते पुढे सांगणारच, ऐका. जसे दादांसाठी भेटण्यासाठी येत होते तशी आई भगतसिंगाची भगतसिंगाला भेटण्यासाठी गेली. दुरूनच रडत गेली, दुरूनच रडत गेली. त्यावेळेला आईच्या रडण्याचा आवाज भगतसिंगाच्या कानावर आला. आईचा आवाज आहे हा. भगतसिंग ते जेलचे कपडे, जेलमधील टोपी त्या गजाजवळ येतात आणि आई समोर येते. आईच्या डोळ्यातून पाणी असतं, आईच्या डोळ्यातील आंसू पुसतात आणि आईला म्हणतात मा रोना नाही मा. अरे मा तू तो विरो की मा है, अरे मा तू तो शुरू की मा है, अरे वीरो की मा कभी रोती नहीं, अरे शुरू की मा कभी रोती नहीं, मा रोना नहीं. अरे भगत ने तुझा क्रांति के लिए क्रांति, जो पर्यंत चंद्र सूर्य है तो पर्यंत तुझा भगत सिंगाच नाव राहणार आहे. आणि तेवढ्याच ताकदीने सांगतो आणखी एक वाक्य, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या मनोज दादांचं नाव सुद्धा राहणार आहे. मनोज रोना नहीं तू तो विरो की माए शोरो की माए, विरो की माँ कभी रोती नहीं, शोरो की माँ कभी रोती नहीं. त्यावेळेला भगतसिंगाची आई सांगते मा अरे भगत रडू नको असं म्हणण्याचा अधिकार तुला नाही. का? तू कुणाची आई झाला नाही, तू कुणाचा बाप झाला नाही. आईचं प्रेम काय असतं, बापाचं प्रेम काय असतं तुला काय कळणार आहे भगत?
आदमी जब दिन भर काम करके घर लौटता है तो बेटा कहता है क्या लाया, पिता कहता है कितना कमाया, औरत कहती है कितना बचाया, सिर्फ मां कहती है बेटा दिन भर कुछ खाया, हिला आई म्हणतात। आईच प्रेम काय करणार आहे ऐका, पण भगत सिंग आपल्या आईला ताकीद करतायत, ठणकावून सांगतायत, ए मा आज तू या ठिकाणी आली पण परत तू या ठिकाणी यायचं नाही, एवढ्या ताकदीचं दादाचं सुद्धा वाक्य आहे। माझ्या आईला कशाला आणलं इथं, आज तुम्ही आणलाय पण परत इथं आणायचं नाही, माझ्या घरातल्या माणसाला इथं परत आणायचं नाही पण मला आणलंच इथं महाराजांनी। बंधू सुद्धा आहेत, भाऊ सुद्धा या ठिकाणी आहे, ही निस्वार्थ प्रेम आहे दादा, नाही समाजाप्रती असणार। भगतसिंग सांगतायत आज इथं या ठिकाणी तू आली पण परत तू या ठिकाणी यायची नाही। कारे भगत काय यायचं नाही, अरे मी तुझी आई आहे, तुझी मी तुला जन्म देणारी, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागणारी तुझी आई आहे, तुझी माता आहे, काय यायचं नाही। अरे मा खरं सांगू तुला, मला या देशाच्या फासावर देशाच्या सेवेमधून देशाच्या सेवेसाठी समर्पित होत असताना मला रडत रडत नाही रे जायचं, मला हसत हसत जायचंय। मा तू ज्या वेळेला येशील आम्हाला हे इंग्रज फासावर देतील ना, त्यावेळेला तू रडत असशील आणि त्यावेळेला ही हरामखोर इंग्रज तुझ्याकडे पाहतील आणि म्हणतील ही भगतसिंगाची आई आहे, हसतील, अरे कसली शूराची आई आहे, कसला शूर आहे। त्यावेळेला हा अपमान तुझा नसेल, त्यावेळेला हा अपमान माझा नसेल, त्यावेळेला हा अपमान माझ्या मातीचा असेल, त्यावेळेला हा अपमान हा माझ्या देशाचा असेल। अरे हरामखोर इंग्रजांना कळू दे, या देशातील तरुणांना, या देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही, या देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही, तर या देशातील तरुणांना त्यांचा देश महत्वाचा आहे, या देशातील तरुणांना त्यांची माती महत्वाची आहे। तेवढ्याच तोला मुलाचं आज वर्तमान काळातील उदाहरण आमचे दादा। उभं तारुण्य आपल्या प्रपंचाचा विचार न करता, आपल्या परिवाराचा विचार न करता, कुठल्याही मनामध्ये लोभ न ठेवता निस्वार्थपणे काम दादा करत आहे दादानो। देवदेशान धर्मापायी प्राण घेतल हाती, शुरामी सरदार भाला, काल कुणाची भीती, जिंकाव का कटून मराव, हेच आम्हाला ठाव, लढून मराव कटून जगाव, हेच आम्हाला ठाव, लाख संक
कथा झेलून गेली ना अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदार आम्हाला कायक नाची भीती. खऱ्या अर्थाने मनोज दादा सुद्धा तेवढ्या ताकदीने कुणाला घाबरत नाही बरं का. आणि घाबरायचं काय आहे महाराज, ज्या माणसाचं चांगलं काम आहे त्याने कधीच कुणाला घाबरायचं नाही. जीवनामध्ये जर घाबरत असते ना दादांनो, दोन गोष्टीला घाबरत जा, एक आपल्या बापाला, दुसरी गोष्ट आहे पाप करण्यासाठी घाबरा. आणि एवढं जर तुमचं काम चांगलं असेल बापाला आणि पापाला जर तुम्ही घाबरत असाल तर दुसरं कोणाच्याच बापाला घाबरायची गरज नाही. तुमचं काम प्रामाणिक असेल, तुमची निष्ठा प्रामाणिक असेल, खरं सांगतो दादांनो, तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही, देव होऊन तुमच्याकडे येतो. काम प्रामाणिक ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा असं म्हणतात ना गजानन महाराज. हे मालिक तेरे बंदे हम कैसे हो हमारे करम, नेकी पर चले और बदी से डरे, आके हंसते हुए निकले हम, बड़ा कमजोर है आदमी है लाखों में इसमें कमी, तू जो बड़ा दयालु खड़ा तेरी कृपा से धरती तरी, दिया तूने जो हमको जन्म तू ही दे लेगा हम सब के गम, ये मालिक तेरे बंदे हूं. काम जर प्रामाणिक असेल, काम जर प्रामाणिक असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला वेगळी देवाची सेवा करायची गरज नाही. आमच्या दादांना समाजाची सेवा दादांनी प्रामाणिकपणे चालवली आहे, सेवा प्रामाणिकपणे करत आहेत. आमच्या दादाला वेगळी कोणत्या देवाची निवड्या संतांची सेवा करण्याची गरज नाही. हर रोज इंसान मंदिर जाये जरुरी नाही आहे, हर रोज इंसान मंदिर जाये जरुरी नाही आहे. अरे कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. खरच आहे तसंच. आमचे दादा मनोज दादा जिथं जातील तिथं मंदिरासारखं वातावरण तयार होतंय. काय ते फुलं, काय त्या जिशिब्या, का काम प्रामाणिक आहे. नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, नाथ महाराजांना एकदा नाही विचारलं होतं, देव तुमच्या घरी काम करतोय काय, असं तुम्ही कार्य केलं कशा प्रकारची, अशी तुम्ही भक्ती केली. नाथ महाराज म्हणले काही वेगळी भक्ती केली नाही, माझं जे काम आहे ते जे माझ्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे ते कर्मच मी प्रामाणिकपणे करतोय. आणि केलेलं प्रामाणिक कर्म काय, केलेलं प्रामाणिक कर्म तीच माझी भक्ती ठरल्या गेली. म्हणून द्वारकेचा देव असणारा तो माझ्या घरी येऊन काम केलं मला. तुमचं धुण्या धुण्याचं काम करतोय, तुम्हाला गंध उगाळून देण्याचं काम करतोय, अशी कशा प्रकारची तुम्ही भक्ती केली. नाथ महाराज म्हटले मी प्रामाणिक कर्म केलं, माझं काम प्रामाणिक केलं. शरद दादा तुम्ही बिल्डरचं काम करतात ते प्रामाणिक करा, हा तीच तुमची भक्ती आहे. आमचे गजानन महाराज मृदंग वाजवतात तो प्रामाणिकपणे, तीच भक्ती आहे.
आमचे गिरीबाबा कीर्तन करतात, मी कीर्तन करतो, हे कीर्तनच आपण प्रामाणिक केलं, हीच आपली भक्ती आहे. आमचे गायक महाराज मंडळी रवी महाराज, विजय महाराज कुमार आमचे, घनश्याम महाराज हे गायन करतात, हे ताळकरी मंडळी टाळ वाजवतात. हा टाळच प्रामाणिक वाजायचा, आडवा टाळ वाजला पाणीच, आडवं चालायचं नाही. हे प्रामाणिकपणे बा नाथ महाराज काय गोड म्हणले, मी माझं कर्म प्रामाणिक केलं. सहज करमेती झाली ब्रह्मार्पण, सहज करमेती झाली ब्रह्मार्पण, जननो हे हा अवघा जनार्दन, जननो हे हा अवघा जनार्दन, ऐसे बोलता निवती साधू जन, ऐसे बोलता निवती साधू जन, एका जनार्दनी बनलीनी जखुना, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. कर्म प्रामाणिक केलं दादा आज, म्हणून मनोज दादानी एवढं कर्म प्रामाणिक केलं की सगळे मंत्री सगळे लोक या ठिकाणी आले. महाराज मुख्यमंत्री इथं आले, मंत्री तर किती आले हे तुम्ही मोजलेच नसतील, पण मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी आले. त्याचं कारण काय, प्रामाणिक कर्म आहे दादा, प्रामाणिक काम असू द्या जीवनामध्ये. तुमचं काम जर प्रामाणिक असेल तर तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही, देव तुमच्या घरी येतो. इथं माता माऊलींची संख्या चांगली आहे. तुम्हाला शबरी माहिती आहे का, शबरी कोण होती, रामाची बहीण, हा रामभक्त होती ती. शबरी जातीने कोण होती, भिल्लीन होती, बरोबर आहे, पण ती माळकरी होती. काय जातीने भिल्लीन होती पण माळकरी होती. आपल्या बऱ्याच शबऱ्या बिन माळीच्या फिरतात. शबरी देवाकडे कोणत्या कथाकाराने मी रामकथा करतो बाबा, कोण्या कथाकाराने तुम्ही किंवा तुम्ही कीर्तन करता, कधी कीर्तन सांगितलं का तुम्ही असं की शबरी चालत चालत देवाच्या दर्शनासाठी अयोध्येला गेली? नाही. मग अयोध्येचे रामप्रभू त्या शबरीकडे आले का? भगवंताप्रती असणारी निष्ठा, भगवंताप्रती असणार प्रेम भाव, प्रामाणिक काम. लोक वरून लय महाराज, आणि आजकाल काय झालंय, देव माळकऱ्याची संख्या खूप वाढली बाबा. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये चार पाच माळकरी सापडायचे, आता फुटाफुटावर माळकरी सापडते. वरून सगळं डेकोरेशन चांगलं आहे पण आंतरिक दुर्गंधी वाढली. बाहेरूनच चाललंय आपलं पण आंतरिक शुद्ध भाव, निष्ठा, चांगलं वर्तन, आंतरिक बदललेलं नाही महाराज. बघा सकाळी उठलं की प्रत्येक जण बाहेरूनच सुधारण्याचा प्रयत्न चाललाय प्रत्येकाचा. साबण हातामध्ये घेतो, आपल्या अंगाला लावतो, लावता लावता छानपैकी म्हणतो, अंगाचे रक्षण करी तुला एक बाय. कुठं वरच्या अंगाचं, आतलं रक्षण कोण करणार आहे? दूध की सफेदी निर्मासे आई, रंगा भी कपड़ा खिल खिल जाई, सबकी पसंद निर्मा वॉशिंग पाउडर निर्मा. विठाला विठाला तात्पर्य भगवंत जर आपल्याला भेटावा असं वाटत असेल तर अंतकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, प्रामाणिक काम असलं पाहिजे. त्या प्रामाणिक कामाची पावती देव तुमच्याकडे येतो, देव त्या कामाची नोंद घेतो. एक शेवटचं कीर्तनातील उदाहरण जाईन महिला मंडळासाठी सांगणार आहे आणि माझं कीर्तन संपवणार आहे. देवाची सख्खी बहीण द्रौपदी होती आणि मांडलेली बहीण सुभद्रा होती, बरोबर आहे ना? बरोबर आहे म्हणतात. आता काय झालं, त्यांनी कीर्तन भरपूर ऐकले,
त्याच्यामुळं त्यांचं सगळं पाठ होऊन गेलं ना आपलं बसायचंय म्हणून बसायचं देवदेव घडतोय आपल्याला खरंच देवदेव घडतो आणि खरं सांगू का इथं येऊन बसलं तरी पुण्य आहे बाबा तुमच्या गावात आता इतके कीर्तन झालेत एवढे कीर्तन कोणत्याच गावात झाले नसतील महाराज काय पुण्याचा संचय या गावामध्ये झाला असेल इथं येऊन नुसतं बसलं तरी चालतंय झोपलं तरी चालतंय एकतर बाई म्हणली बाबा काय कीर्तन झालं हो तुमचं म्हटलं का काय आवडलं कीर्तनातलं ते विचारू नका काय गोड कीर्तन झालं म्हटले कधी डोळा लागला काहीच कळलं नाही कीर्तन ऐका आणि एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा इथं येऊन झोपलं तरी चालतंय बाबा या मंडपात इथं झोपायची सोय गादे बी टाकलेले आहेत पडू नये पण माणसाने अशा ठिकाणी झोपलं पाहिजे तिथं आमच्या मनोज दादांसारखा जागा करणारा व्यक्ती असला पाहिजे कुणीतरी जागा करणारा असलं पाहिजे देवाची सख्खी बहीण कोण आहे हा बरोबर औषध टाळ्याच वाजव एकदा देवाची सख्खी बहीण सुभद्रा आणि मांडलेली बहीण द्रौपदी द्रौपदी देवाची मांडलेली बहीण द्रौपदी उद्धव सारखा देवाला विचारायचं का हो देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडत त्यावेळेला देव म्हणायचे मला सगळ्यात जास्त द्रौपदी आवडते द्रौपदी आवडते द्रौपदी आवडती म्हटली की उद्धवाला लय झळकी सुटायची झळकी कशाला म्हणतात रामभाऊनी बोलेरो घेतली की शंभूला आला अटॅक एखाद्याचं नाव मोठं व्हायला लागलं की याला लगेच सुटली झळकी ते आता ते महाराज आहे ते काय त्याचं नाव मला नाव ते महाराजच नाही तर नाव मला कसं येईल बरं त्याचं महाराज असतं त्याचं कीर्तन ऐकलं असतं कुठं त्याला पाहिलं असतं त्याचं नाव बघा बरं आता मला सांगा मी 15 वर्ष झाले मला त्याचं नाव येत नाही का अशी जळाऊ वृत्तीचे माणूस एखादा माणूस चांगलं काम करायला लागला की लागले त्याच्यावर जळायचं पण एक लक्षात ठेवा कोणीच कोणावर जळायचं नाही त्याच्या प्रारब्धाने त्याच्या नशिबाने त्याला मोठेपण मिळत असतं त्याला त्याच्या प्रयत्नाने सगळ्या गोष्टी मिळत असतात त्या उद्धवाला लय झळकी सुटायची म्हणले देवा अहो मी तुमचा एवढा भक्त आहे मी नाही आवडत अहो तुमची सख्खी बहीण तुम्ही त्या सुभद्रेचं नाव घेत नाही त्या द्रौपदीचंच नाव घेता का तुम्हाला एवढी आवडते त्यावेळेला देवाने सांगितलं पाहिजे का होता वाटला मला द्रौपदी का आवडते का आवडते चल माझ्यासोबत एक दिवस उद्धवाला सोबत घेतलं आणि सुभद्रेच्या महालाकडे गेले तू सुभद्रेच्या महालाकडे गेले न देवाने सांगितलं ताई भूक लागली काही खायला असलं तर दे सुभद्रा सकाळी सकाळी 10 वाजता उठली होती आणि दात घासत बसली होती आणि सुभद्रा म्हणली देवा खाण्यासाठी काहीच नाही मला वेळ लागणार तर स्वयंपाक बनवण्यासाठी किचन मध्ये काही फळं ठेवलेले तेवढे फळं खा नाश्ता करून घे जेवणाचं पाहून नंतर देवाने उद्धव त्या किचन मध्ये गेले सफरचंद हातामध्ये घेतलं गिरीबाबा सफरचंद कापायचं लांबच ठेवलं आणि बोटच कापून घेतलं देवाने बोट कापून घेतलं आणि उद्धवाने सांगितलं सुभद्रेला ताई देवाचं बोट कापलंय काही चिंदी बांधायला असेल तर दे सुभद्रा म्हणली चिंदी तिने खालचा मजला पाहिला वरचा मजला पाहिला चिंदी कुठं सापडली नाही सुभद्रा कोण होती देवाची बहीण मांडलेली नाही सख्खी बहीण तिला साड्याची कमी असेल का पुरुष मंडळी आपल्याच बायकाचा विचार करणार आहोत काल आमच्या इकडं पुण्याकडे तिकडं एक बाई कपाट उघडायला गेली कपाट उघडून अख्ख्या साड्या तिच्या अंगावर पडल्या जागीच ठार झाली इतक्या साड्या सरपणाची गरजच पडली नाही इतक्या साड्या अहो ती देवाची बहीण असं की तिच्याकडे साड्याची कमी असेल का चिंदी सापडली नाही उद्धवाला म्हणले चल बाबा मला द्रौपदी का आवडते ते तुला सांगायचं उद्धवाचा हात धरला द्रौपदीच्या महालाकडे आले द्रौपदी माता सकाळी सकाळी उठली होती स्नान केलं होतं
डोक्यावरती पदर होता, हातामध्ये सोन्याचं ताट होत, हातामध्ये सोन्याचा तांब्या होता. आणि गजानन महाराज भगवंताचं नामचिंतन करत तुळशीला पाणी घालण्यासाठी द्रौपदी माता निघाली होती. हरे राम हरे रामा रामा राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. सुंदर भजन करत निघाली होती. आणि तेवढ्यात कृष्णाला आणि उद्धवाला समोरून येताना पाहिल्याच्या नंतर देवाचं बोट उद्धवाने धरलं होतं. आणि ते द्रौपदीने पाहिलं, म्हणले दादाच्या बोटाला काहीतरी लागलंय. ते सोन्याचं ताट बाजूला फेकलं, तो तांब्या बाजूला फेकला, धावत देवाजवळ गेली. म्हणले देवा काय तुमच्या बोटाला लागले? मग उद्धवाने सांगितलं देवाचं बोट कापलं. आणि द्रौपदीने मनामध्ये विचार केला, माझ्या दादाला इतक्या वेदना होतात, आता चिंदी काहीतरी बोटाला बांधले पाहिजे, काय करू? आता घरामध्ये कधी चालत जाणार, कधी चिंदी पाहणार, आणि कधी माझ्या दादाच्या बोटाला बांधणार. द्रौपदी मातेने क्षणाचाही विलंब न करता आपल्या डोक्यावरचा पदर खाली घेतला. पूर्वीच्या बाया डोक्यावर पदर घेत होत्या, आणि अंतरवाली सराटीमध्ये सगळ्या बायांच्या डोक्यावर पदर आहे. या माऊलीसाठी जोरदार धन्यवाद. मला असं वाटतंय मनोज दादाने कीर्तनाच्या आरक्षणाच्या माध्यमातून कीर्तनाचा उत्सव या ठिकाणी ठेवला, आणि त्या कीर्तनाचा उत्सवाचा फायदा अंतरवाली सराटीतील सर्व महिला मंडळाच्या डोक्यावर पदर आहे. नाही तर आता पदराची कुणाला कदरच राहिली नाही. खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या चरणावर माझा माथा आहे. पदर घेतला खाली फाडणार, तेवढ्यात उद्धव म्हणाला ओ ताई. म्हणले काय काय करताय? म्हणले साडी फाडते, देवाच्या बोटाला बांधायचंय मला. म्हणले तुम्हाला शास्त्र माहित आहे का? म्हणले काय? जोपर्यंत एखाद्या माता माऊलीचा नवरा जिवंत आहे, सौभाग्य जिवंत आहे, तोपर्यंत त्या माय माऊलींनी पदरा करून साडी फाडू नये. तुम्हाला हे शास्त्र माहित आहे का? त्यावेळेला द्रौपदी सांगते, अरे उद्धवा सगळे शास्त्र सगळे पुराण सगळं मला माहित आहे, तरी सुद्धा तुम्ही साडी फाडताय. अर्जुनासारखा पती तुमचा जिवंत आहे, सगळे पाच पती आहेत तुमचे जिवंत आहेत, तुम्ही पदरा करून साडी फाडताय. म्हणले अरे उद्धवा तुझं शास्त्र गुंडाळून ठेव, मला तुझे सगळे शास्त्र माहित आहे, पण ऐक उद्धवा, द्रौपदी मातेचं एवढं उत्तर सगळे घरी घेऊन जा. महिला मंडळ, द्रौपदी माता सांगते, अरे उद्धवा तुझं शास्त्र मला माहित आहे, पण माझ्या कपाळाचं कुंकू किती दिवस ठेवायचंय हे तुझ्या हातात नाही, माझ्या हातात नाही, माझ्या पतीच्या हातामध्ये नाही, हे माझ्या दादाच्या हातामध्ये. परजरीत पितांबर दिला फाडूनी द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, परजरीत पितांबर दिला फाडूनी परजरीत पितांबर दिला फाडूनी चिंदी बांधिती द्रौपदी हरीच्या बोटाला फाडोनी भरजरी शालू नवा चिंदी बांधिती द्रौपदी हरीच्या बोटाला स्वतःच्या कपाळाचं कुंकाचाही विचार केला नाही, याचा अर्थ काय आहे? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हे वर्म चुकून एकदा सर्वांनी वर हात करा.
आणि एकदा भजन प्रेमाने म्हणा सर्वा, अतिशय प्रेमाने सर्वांनी भजन घ्यायचं बरं का, एकदा सर्वांनी म्हणायचं ते भजन बरं का. आमचे रवी निर्माण झालं. एकच पांडुरंगाकडे ज्ञानोबरायकडे मागणी करतो की आमचे मनोज दादा इतक्या दिवसापासून उपोषण करतात, त्यांना निरोगी उत्तम आयुष्य लाभो हीच ज्ञानोबरायच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि ज्या शुद्ध हेतूने ज्ञानो त्यांनी आरक्षण हे मांडलेलं आहे, मराठी बांधवाच्या लेकरांचं समाज बांधवांच्या लेकराचं कल्याण व्हावं हा अंतकरणातील जो शुद्ध हेतू आहे, निष्काम हेतू आहे, भगवंताकडे ज्ञानोबरायकडे एकच प्रार्थना करतो का हा शुद्ध हेतू पूर्णत्वाकडे जाऊ हीच भगवत चरणी प्रार्थना करतो. छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रार्थना करतो. आणि झालेली कीर्तन सेवा अधिकचा वेळ न घेता तुमचा याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. एका फोनवर जालना जिल्ह्यामधील काजाळा गावचे, आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक आमचे परमस्नेही परम आदरणीय गजाननजी महाराज मुळक या ठिकाणी एका फोनवर या ठिकाणी आले. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. महाराजांसाठी एकदा जोरदार काळ्या वाजले. त्याच पद्धतीने आमचे जिवलग मित्र अकोला तालुक्याचं भूषण, अतिशय सोप्य काम त्यांचंही आहे, त्यांचं फार मोठं अगस्त गुरुकुल आहे आळंदीला, अतिशय सोप्य काम ते गुरुकुल चालवतात. आमच्या प्रेमाखातीर दादांना भेटण्यासाठी या अंतरवाली गाव पाहण्यासाठी आत्मीयता अंतकरणामध्ये बाळगून आमचे परम मित्र किशोरजी महाराज धुमाळ ते या ठिकाणी आलेले आहेत. महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. त्याच पद्धतीने शिरूर तालुक्याचे अत्यंत निष्ठावान समाजसेवक, त्यांचं अनेक दिवसापासून चाललं होतं खरं सांगू का, आजची कीर्तन सेवा त्यांच्यामुळेच मला मिळाली. तुम्ही म्हणाल कसं ते ओळखीचे नाहीत पाळखीचे नाहीत, तर त्यांच्यामुळे कशी मिळाली खरं सांगतो. आपले गिरी महाराज गिरीबाबांना मी फोन केला की शिरूर तालुक्यातील काही मंडळी आहेत, त्याने ज्या वेळेला आपला मराठी क्रांती मोर्चा त्या ठिकाणी आला होता कुठं
रांजणगावला त्यांनी खूप सहकार्य केलं होतं. सगळ्या भाकरी गोळा करून सगळ्या स्वयंपाक तिथं घेऊन आले होते 2000 लोकात. बरं का, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. शरददादा ओहळ, समाजाचा विषय प्रेम आहे, सामाजिक कार्य करण्याची त्यांची अत्यंत तळमळ आहे. मनोजदादा विषय सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये राहतो, अत्यंत प्रेम करणारी माणसं. जरांगे नाव ऐकलं की त्यांचं अंतकरण भरून येते. दादा मी खरं सांगू का, मी इतक्या दिवस कीर्तन करतोय, काही नव्हतं महाराज, पण मी आता जरांगे नाव सांगितलं ना, इतकं नाव ब्रँड बनलंय महाराज, काय सांगावं. अहो कुणी बी ते एका मिनिटातच काम होत. आमच्या दादाने असं नाव केलंय, आणि खरंच माणसाने असं नाव केलं पाहिजे की काम झालं पाहिजे, आणि असं काम केलं पाहिजे की नाव झालं पाहिजे. मी गाडीसाठी एके ठिकाणी गाडी घेण्यासाठी त्याला काय म्हणतात बुकिंग केली होती 11,000 रुपयाची. एक महिना झालं, 15-1.5 महिना झालं ती बुकिंग केली, पण पुढची प्रोसेसच करीना आणि पैसे माग द्यायना. बर का, तो मॅनेजर जो त्याला माहीतच नव्हतं माझं नाव काय, ते काय पोराने बुकिंग केली होती त्या शोरूमवाल्या. आणि मी शोरूमला ऑनलाईन डायरेक्ट फोन केला, मी गोपीनाथ महाराज जरांगे बोलतोय, माझे ते 11,000 रुपये तुम्ही परत करा. ऑनलाईन डायरेक्ट शोरूमला त्या मालकाशी ते म्हणले, जरांगे पाटील अहो महाराज आत्ता येऊन तुमचे पैसे घेऊन जा. हे सांगत नाव असं केलंय की नाव ऐकलं की काम होते. आणि आज अंतरवाली सराटी नाव घेतलं, अरे कुठेही तुमचा माणूस जाऊ द्या, तुम्हाला जीवा पाड प्रेमदानाने माणसं निर्माण झालेली. कारण त्याचं कारण सांगतो की महाराष्ट्रातून येणारा सगळ्या समाजाला तुम्ही या ठिकाणी भोजन दिलं, अन्न खाऊ घातलंय, तुमच्या अन्नाची परतफेड म्हणून तुम्ही कुठेही कोणत्याही तालुक्यामध्ये जा, कोणत्याही जिल्ह्यामध्ये जा, तुम्हाला स्वतःच्या लेकरासारखं स्वतःच्या भावासारखं लोक जीव लावतील. आमच्या गिरी महाराजांना सुद्धा तो अनुभव येत असेल. अंतरवाली सराटी म्हटलं आता प्रेम लोकांचं उचंबळून येतं. दादा मला ते विटूवरून लोकांचे अनेक फोन येतात, दादांची तब्येत कशी आहे. आता मी सांगत असतो चौकशी करून चांगली आहे, पण इतकी प्रेम करणारी माणसं आहेत दादावर. दादा माहीतच आहे तुम्हाला, ते दिसतच आहे. म्हणून या ठिकाणी शरद दादा आमचे या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांना मला ज्यांनी मला आमंत्रित केलं माझ्या पुण्याईनी, त्यांच्या आमंत्रणातूनच या ठिकाणी मला येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार, कोणता तालुका नाही, कोणता जिल्हा नाही, कोणता तालुका नाही की महाराजांनी त्या ठिकाणी कीर्तन केलं नाही. सगळा महाराष्ट्र आणि आपल्या गावाची शान आहे. गिरी बाबा, बाबांना सुद्धा धन्यवाद वंदन करतो. आमचे तसेच देशाविषयी धर्माविषयी मेजर साहेब आमचे फडके साहेब देशाची सेवा करून आता ते रिटायर झाले, पण देशभक्त आहेत, समाजभक्त आहेत. अंजरंगी दादाविषयी सुद्धा खूप प्रेम आहे. म्हणले महाराज कधी कुठलीही मदत लागू द्या. हे शेरद दादाने अनेक जोडे सहकारी, पण ते आमच्या गाडीत तेवढे बसले नाही, अनेक जागाच नव्हती. कुठेही महाराज मदत लागू द्या, कशीही मदत लागू द्या, असे काही पुणे जिल्ह्यामध्ये गाव आहे दादा, खोटं सांगत नाही. काही मदत, आर्थिक मदत लागू द्या, आणि काही कुठला कुठली मदत लागू द्या, ती मदत करण्यासाठी तयार आहेत असे काही गाव. आमचे रवींद्र महाराज मधने तेही या ठिकाणी, त्यांचेही चांगलं कार्य आहे. काजळ या ठिकाणी ते गोशाळा चालवतात, महाराजही या ठिकाणी फोनवरून आले, असं भेटले. त्याच कारण आहे आमचे आजोबा जरा विपित्र होते, शूटिंग चालू का, की माझ्या दादांना कुठल्याही प्रकारची शारीरिक विजा पोहोचू नये, त्यांचा हा केलेला, पण त्यांची ही निष्ठा पूर्णत्वाकडे जावो एवढी ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी माझ्या बांधवांना पूर्ण विराम देतो.